नमस्कार शेतकरी मित्रांनो, बीड जिल्ह्याचा हवामान अंदाज पाहणार। प्रॉब्लेम काय होता है कि मी जे व्हॉइस क्लिप बनवून देत आहे सध्या शेतकऱ्यांना, ते शेतकरी फॉरवर्ड नाही करत आहे। व्हाट्सअप ग्रुप मध्ये फॉरवर्ड करायला सांगितलं आहे, म्हणजे आतापर्यंत तुम्हाला संदेश पोहोचायला पाहिजे होता, परंतु तरी मला मेसेज येत आहे आणि कमेंट येत आहे। ठीक आहे, चला असो। आता बीडमध्ये बीड, कळस, अंबाजोगाई, परळी, धारूर, वाटवानी, त्यानंतर माजलगाव, गेवराई, शिरूर, पाटोदा आणि आष्टी, ठीक आहे, हे बीडचे झाले तालुके। तर आता आपल्याला आज बीडमध्ये, आजची 19 तारीख, 19 जून 2022, तर आज जवळपास सगळ्या ठिकाणी जिल्ह्यातच, बीड संपूर्ण जिल्हा पाऊस आहे। आणि आजचा पाऊस जो आहे हा जवळपास 100% पाऊस आहे। ठीक आहे, म्हणजे हलका पाऊस राहील, पण बीड जिल्ह्यात, संपूर्ण जिल्ह्यात पाऊस राहील। पाऊस आला की नाही मला नक्की सांगा, कारण सध्याच्या परिस्थितीत प्रॉब्लेम असा होत आहे की ढगं बनत आहे पावसाचे, पण तिथे पाऊस येत नाही, अशी परिस्थिती आहे। आता 20 तारखेला बीड जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस राहील, परंतु संपूर्ण बीड जिल्ह्यात हा पाऊस राहणार नाही। ठीक आहे, त्यानंतर 21 तारखेला आपल्याला असं चित्र दिसत आहे की बीड जिल्ह्यात संपूर्ण जिल्ह्यातच पाऊस राहील, फक्त जो उत्तरेकडील भाग आहे इथे थोडासा कमकुवत पाऊस राहू शकतो। आणि एकंदरीतच हा सगळा पाऊस काही मुसळधार नाही आहे, हा संपूर्ण पाऊसच साधारण आहे। त्यानंतर 22 तारखेला असं वाटेल तुम्हाला आता, म्हणजे की मान्सूनचं हे वातावरण बनलेलं आहे आणि सगळीकडे, म्हणजे जिकडे पाहाल तिकडे तुम्हाला पावसाचं वातावरण दिसेल आणि पाऊस पण राहील 22 तारखेला। ठीक आहे, आणि 23 तारखेपासून आपल्याला पावसाचं स्प्रेड वाढताना दिसत आहे एकंदरीतच 23 तारखेपासून। ठीक आहे, हा होता हवामान अंदाज बीड जिल्ह्याचा। जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज पाहिजे असेल तर कमेंट करा, पण हा व्हिडिओ डाउनलोड करा आणि आता लोकांपर्यंत पोहोचवा, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा। धन्यवाद।